नमस्कार शेतकरी बांधवांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा ह्या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी बांधवांनो, आत्ता बऱ्याच शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांमध्ये कुठंतरी द्राक्षामध्ये किंवा घडामध्ये पाणी उतरण्याची वेळ येते आहे आणि गेल्या 10-15 दिवसापासून तुमचं बऱ्याच लोकांचं ऑब्झर्वेशन असेल की यंदाच्या वर्षी आत्ता आपल्या बागांमध्ये पाणी फार उशिरा उतरत आहे. काही शेतकऱ्यांना तर अशी सुद्धा भीती वाटते की आत्ता ह्या परिस्थितीमध्ये माझ्या द्राक्ष बागेमध्ये मनी दोडी राहण्याची शक्यता आहे की काय. दिवसभरातून वेगवेगळ्या मी शेतकऱ्यांशी दररोज भेटत असतो, वेगवेगळे तुमचे फोन कॉल होत असतात, यातून ही समस्याविषयी मला असं वाटलं की तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा एक व्हिडिओ द्यावा, यासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. या उशिरा द्राक्ष बागेमध्ये उशिरा पाणी उतरण्यासंदर्भात काय कारणं झाली आहेत किंवा कोणत्या कारणांमुळं आत्ता द्राक्ष बागेमध्ये उशिरा पाणी उतरतं आहे किंवा यामध्ये दोडी मणी राहण्याची शक्यता आहेत का, या सगळ्यांबाबतीत काय उपाययोजना करता येतील, या सर्व बाबींवरती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. तर चला सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, आत्ता ह्याच वर्षी आत्ता आपल्याला बऱ्याच भागांमध्ये पाऊस खूप कमी झाला, पण ह्या वर्षी थंडीचं प्रमाण खूप अतिप्रमाणात राहिलं. म्हणजे निफाडसारखा जर नाशिकमधल्या निफाडसारख्या तालुक्याचा जर विचार केला, ह्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये थोडंफार म्हणजे दवाचं कुठंतरी बर्फात रूपांतर होताना सकाळी तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असेल. आत्ता ह्या वर्षी हे उशिरा पाणी उतरण्याचा जो कालावधी आपला लांबला आहे, ही समस्या किंवा ही जी परिस्थिती निर्माण झाली या संदर्भात आपल्याला द्राक्षवेलीचं व्यवस्थित आपल्याला त्या द्राक्षवेलीची जीवन प्रक्रिया असेल किंवा त्याची वाढीचं जे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, एक लक्षात ठेवा, द्राक्षवेलीला व्यवस्थित वाढ होण्यासाठी एक सर्वसाधारण 22 ते 23 सेल्सिअसपासून 31-35 सेल्सिअसपर्यंतचं तापमान योग्य असतं. पण बऱ्याचदा की आपला बराचसा ऑक्टोबर छाटणीचा किंवा आपल्या सप्टेंबर छाटणीचा काही पिरियड हा थंडीमध्ये येत असतो, त्यामुळे द्राक्षाची जी काय वेलीची वाढीची अवस्था असते यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये जी गोष्ट समजा 10 दिवसात व्हायला पाहिजे थंडीमुळे ती 12 ते 13 दिवस लागू शकतात. ही जरी गोष्ट होत असली आता दरवर्षीच्या ह्यावर्षी जर आपण थंडीचा विचार केला, एवढी थंडी गेल्या 2 ते 3 वर्ष आपल्याला शक्यतो जाणवली नाही. आता जर फ्लावरिंग अगोदर जर द्राक्षवेलीच्या वाढीचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे 1.5 दिवसाला एक द्राक्षाचं पान तयार होतं. जर एक समजा 14-15 दिवसाला तुमची फेल निघाली तर 31-32 दिवसामध्ये तुमचं एक आर्ली प्लॉटची फ्लावरिंग अवस्था येत असते. पण ती छाटणी जर तुम्ही उशिरा घेतली, समजा तुम्ही जर 12 ऑक्टोंबरनंतर किंवा सर्वसाधारण 12 ऑक्टोंबर किंवा 23-24 किंवा ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये जर घेतली, जर जी फ्लावरिंग ची अवस्था तुमची लवकर येते म्हणजे जी आर्ली प्लॉटला लवकर येते 31-32 तीच अवस्था लेट प्लॉटला सर्वसाधारण 40-42-45 दिवस लागतात. काही काही ठिकाणी 50-55 दिवससुद्धा पूर्ण फ्लावरिंग पासिंगला लागतात. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं इतकंच आहे की तुमची जी परिस्थिती असते त्यामधलं जे तापमानाचा तुमच्या वेलीच्या वाढीवरती परिणाम होत असतो, असाच परिणाम आपला ह्या वर्षी या असणाऱ्या थंडीमुळे झाला आहे. म्हणजे ज्या भागांना 90 दिवसामध्ये पाणी उतरायला पाहिजे होतं, 90-95 त्या भागा आज 105-110 दिवस घेत आहेत. पण आता ही सगळी जरी परिस्थिती असली, अजूनही एक गोष्ट आपण आपल्या नकळत आपण ती मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायची की जर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या टिपिंगांमध्ये जे आपण संजीवक वापरतो आहे, सर्वसाधारण त्याच्यात CPP असेल, तुमचं होमोब्रासिनेड असेल, हे सुद्धा तुमच्या द्राक्षवेलीमध्ये पाणी उतरण्याची जी किंवा पाणी उतरण्याची जी प्रक्रिया असते ती उशिरा करत असतात. जर तुम्ही CPP ज्या प्रमाणात जर CPP बागेला वापरला असेल तर हलक्या जमिनीमध्ये 1 ते 2 आठवड्यांनी उशिरा पाणी उतरत असतं, तेच जमिनीमध्ये 3 ते 4 आठवड्यांनी उशिरा पाणी भारी जमिनीमध्ये किंवा काळ्या जमिनीमध्ये CPP किंवा होमोब्रासिनमुळे उतरत असतं. आता ह्या परिस्थितीमध्ये काय झालं, तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या टिपिंगने जे संजीवक वापरले
त्याच्यामुळे सुद्धा तुमचा पाणी उतरण्याचा कालावधी हा लांबलेला आहे, जो दरवर्षी लांबतो. पण हा जो लांबलेला कालावधीमध्ये जी पडलेली अचानक जी थंडी आहे, की त्यामुळे सुद्धा तुमचा हा ही जी पाणी उतरण्याची प्रक्रिया दरवर्षी तुमच्या नॉर्मल वातावरणात की जी तुम्हाला होत होती, पण ते सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत असेल सर्वसाधारण माझ्या बागेमध्ये 90-95 दिवसाला पाणी उतरतं किंवा पाणी टच होतं. पण यंदाच्या वर्षी या थंडीच्या प्रेरणमध्ये जो कालावधी तुमचा होता तो आता परत थोडासा वाढलेला आहे. ह्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी जरी पाणी उशिरा उतरत असेल तर शेतकऱ्यांनी जास्त घाबरून न जाता किंवा जास्त तुमच्या फवारणीचा खर्च न वाढता, की आता हे जे काही वातावरण होतं त्याला एक कुठंतरी आपल्याला सामोरे जाऊन आता आपल्या बागा थोड्याशा 10-15 दिवस पाणी उतरण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी उशिरा होणार असेल. आता काही शेतकऱ्यांमध्ये ही समस्या थोडी जास्त का जाणवत असेल, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडली त्या अशा ठिकाणी वरचे जे पानं होते थंडीमध्ये असणारे त्यांच्यामध्ये कुठंतरी एक ते पानं करपल्यासारखे किंवा जळलेल्यासारखे किंवा त्याच्यावरती एक ब्राऊन कलरचा लेअर आला असेल. आता तिथं ते जे पानं काम करत असतील किंवा त्यांनी आता पानं कामी जे त्या घडाला पाणी उतरण्यासाठी किंवा ज्या गोष्टींनी जेवढे पानं तुमच्या वेलीवरती म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये पाहिजे तिथं जर ते कुठंतरी कमी झाले असतील अशा बागांमध्ये सुद्धा थोडासा उशीर होणार आहे. आता ह्या याच्यामध्ये मला तुम्हाला अजून एक गोष्ट निदर्शन असून द्यायची, तुमचं जर समजा पाणी उशिरा उतरत असेल तो प्रॉब्लेम नाही आहे, जर समजा वरच्या तुमच्या 2-3 पाकळ्यांना पाणी उतरलं ते पाणी उतरत उतरत खाली शेवटच्या 2-3 माने यायला थोडासा उशीर लागला, तर तू ती समस्या तुमच्या वातावरणाशी किंवा असलेल्या टेम्परेचरशी निगडीत आहे. पण जर समजा वरच्या 4 पाकळ्यांना पाणी उतरलं आणि शेवटच्या पूर्ण मण्याला पाणी उतरलं आणि कुठेतरी मध्येच 2-3 मण्यांना जर पाणी उतरलं नसेल तर तुमच्या ती दोडे मणी राहण्याची जी समस्या असते ती तुमच्या प्लॉटमध्ये असू शकणार आहेत. जर आता अशी परिस्थिती तुमच्याकडे असेल, दोडे मणी कुठंतरी राहत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड असेल किंवा कॅल्शियम क्लोराईड असेल, तुम्ही याराचं स्टॉपिट येतं त्याचे किंवा फवारणी घेऊ शकता, किंवा कॅल्शियम क्लोराईड सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्याला 400 आणि त्याच्याबरोबर बोरिक ॲसिड 100-150 प्रमाणात जर तुम्ही घेतलं. पण एक लक्षात घ्या की कॅल्शियम क्लोराईडचे कावळीस मण्यावरती जे आपले आता मार्केट रेग्युलरमध्ये आहेत, कॅल्शियम क्लोराईडचे इनकेस एखाद्या भागावरती एखाद्या याच्यावरती डाग येण्याचे चान्सेस असतात, पण याराचं जे स्टॉपिट आहे त्याचे तुम्हाला कोणत्याही तुमच्या मण्यावरती डाग येण्याचे चान्सेस शेवटी नसणार आहेत. त्यामुळे त्याचा जर तुम्ही वापर केला, म्हणजे जर अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला कॅल्शियम द्यायचं आहे, पण ह्या परिस्थितीमध्ये चुकूनही तुम्हाला चिलेटेड कॅल्शियमचा वापर नाही करायचा. एक तर कॅल्शियम ऑक्साईड करा किंवा याराचं जे स्टॉपिट म्हणून ते कॅल्शियम क्लोराईड त्याचा वापर केला तरी चालेल. अशा परिस्थितीमध्ये जर अशा बागांमध्ये जर पाणी उशिरा उतरत आहे ना, अशा परिस्थिती जर तुमच्या बागेमध्ये उद्भवली असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्याला 200-300 ग्रॅम, त्याबरोबर बोरॉन घ्यायचं 100 ग्रॅम, हा एक तुम्ही स्प्रे घेऊ शकता, किंवा 13-045 200 लिटर पाण्याला 200-300 ग्रॅम, आणि त्याच्याबरोबर समजा एखादं कोणतंही चांगल्या प्रकारचं सिविड असेल जे आत्ता व्यवस्थित रजिस्टर असेल त्याचा जर तुम्ही एखादा स्प्रे घेतला त्याचासुद्धा तुम्हाला पाणी लवकर उतरण्याच्या संदर्भामध्ये फायदा होऊ शकतो. जर एनकस थंडीमुळे एखाद्या ठिकाणी खूपच पानं खराब झाले असेल तर तिथं तुम्ही ठेवलेला जो लोड होता दुसऱ्या किंवा तिसऱ्या डिपिंगमध्ये तिथं कुठंतरी तो लोड कमी करून घेतला तर त्याचासुद्धा फायदा लवकर तुमचा प्लॉट तयार करण्यामध्ये होऊ शकतो. कोणते ह्यावर्षी जरी पाणी तुमच्या बागेमध्ये उशिरा उतरत असेल किंवा तुमचा प्लॉट लेट तयार होणार आहे, पण शेतकऱ्यांनी उगाच घाबरून जाऊ नये, ही अतिप्रमाणात जी थंडी होती त्यामुळे या सगळ्या समस्या तयार झाल्या आहेत. पण जरी तुमच्या बागेला उशिरा पाणी उतरलं तरी ते प्लॉट नंतर पुढं जाऊन तुमचे एक 10-15 दिवसाचा कालावधी तुम्ही थोडासा वाढवून घ्या की आपला प्लॉट इतक्या दिवसात गेलं दरवर्षी तयार होतो, पण यंदाच्या वर्षी जास्त पडलेल्या थंडीमुळे थोडासा 10-15 दिवस लेट होऊ शकतो. या संदर्भात तुमचे काय प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारला. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जरूर शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. नमस्कार.